जय भीम, मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। 1 जानेवारी 2018 हा दिवस आपल्या सर्वांना आठवतो। या दिवशी जो भीमा कोरेगाव येथे दंगल झाली, आणि दंगलीनंतर प्रकाश आंबेडकर, भारिप बहुजन महासंघाचे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये बहुजन जे वंचित घटक आहे या घटकांना एकत्रित करण्याचं काम सुरू केलं, आणि जवळजवळ आता यश मिळत आहे। आपण पाहत आहात मागच्या अनेक कार्यक्रम, त्यांच्या अनेक सभा मोठमोठ्या झालेल्या आहेत, आणि आता वंचित घटकांना असं वाटत आहे की आता आपल्याला कुठेतरी आपल्याला एक नेता मिळालेला आहे, आणि याच संविधानावर जे काही घाला होत आहे या घाला होणाऱ्यापासून वाचवण्याचा एक फार मोठा आधारस्तंभ आपल्याला मिळाला असं वाटत आहे। असं वाटत असतानाच मातंग समाजातील कार्यकर्त्यांना सुद्धा, जे परिवर्तनवादी मातंग समाज आहे, हा मातंग समाजांना सुद्धा असं वाटतं की संविधान हा वाचलंच पाहिजे, आणि हे प्रयत्न करत आहेत। आज परभणी येथे या ठिकाणी मातंग सत्ता संपादन परिषद या ठिकाणी घेतली जात आहे, लाल सेना या संघटनेतर्फे। आणि हा मेळावा करताना अतिशय एक मनामधून एक वेगळी आशा आणि इच्छा फुललेली आहे। हा जो जनसमुदाय बघतोय महाराष्ट्रामध्ये, आपण जिथेही आंबेडकर सर जातात तिथला हा जनसमुदाय बघितला तर असं आता कुठंतरी वाटतंय की आपलं राज्य येणार। कारण किती दिवस यांच्या उभारीनं आपण पाणी प्यायचं, सर्व आपला असताना, सर्व मतदार बांधव आपला असताना, बहुजन समाज पूर्ण आपला असताना, किंचित फक्त 15% लोकांनी आपल्यावर राज करून 9 ऑगस्ट रोजी जो जंतर मंतर येथे मनुवादी संघटनेने संविधानाच्या प्रति जाळण्याचा जो काही हा अतिरेक केलेला आहे तो खरोखरच आपल्या जीवाला हात घातलेला आहे। आणि आपलं संविधान हे खरोखरच आपलं सर्व बहुजनांचा जीव आहे, आणि त्याच निषेधा घटनेचा निषेध म्हणून 21 ऑगस्टला आम्ही उस्मानाबाद येथे निषेध मोर्चा आयोजित केला होता, आणि ह्या निषेध मोर्चाला जवळजवळ मराठवाड्यातून हजारो बांधव उपस्थित राहिलेले होते। फक्त तेच एक घटना नाही तर 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव सारखा जो अचानक आपल्यावर हल्ला केलेला होता त्या घटनेचा सुद्धा आपण तिथे निषेध केलेला होता। ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर बंधून खरोखरच आपला आपल्या निषेध म्हणून आम्ही पूर्ण मातंग समाज वंचित बहुजन आघाडी बरोबर
कॅमेरा पर्सन गुणवंत भगत यांच्यासह मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूज, परभणी. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची, भेटू लगेच. पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.